नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण 3-4 महिन्यानंतर मिसिंग लिंक प्रोजेक्टच्या कामाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. आणि हा प्रोजेक्ट म्हणजेच लोणावळा खंडाळा जो घाट आहे, तर खूप मोठ्या प्रमाणावर ते वळणाचा हा घाट असल्याने या घाटाला पर्याय म्हणून, बायपास म्हणून हा एक मिसिंग लिंक प्रोजेक्टद्वारे एक टनेल, महाराष्ट्रातलं सर्वात लॉंगेस्ट टनेल निर्मिती होत आहे, 8.92 किलोमीटर लांबीचा. तर या टनेल स्वरूपात त्याचबरोबर या महामार्गाच्या काही ठिकाणी म्हणजे 6 लेनचा हा महामार्ग आहे, त्यातीलच हा आता 8 लेनचा म्हणून विस्तार काही प्रमाणात करण्यात येत आहे. तर याच्याच कामाची अपडेट आपण घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. चला तर मित्र मग मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि एक खास विनंती अशी की इथपर्यंत या प्रोजेक्टच्या कामाची अपडेट व्हिडिओ बनवण्यासाठी जवळजवळ मी 350 ते 400 किलोमीटर प्रवास करून आलेलो आहे. तसं तर मी कालच निघालो होतो, एका ठिकाणी मुक्काम केला आणि या ठिकाणी यायला मला 350 वरती डिस्टन्स झालेला आहे. आणि त्यासाठी मला एक विनंती आहे, चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जाता जाता लाईक करा. आपण आता आहोत खालापूर टोल नाक्याच्या जवळ आणि खास करून या प्रोजेक्टची सुरुवात या टोल प्लाझापासूनच पुणेच्या दिशेने सुरू होत आहे. चला तर मग इथून आपण पाहूया की काम किती झालेलं आहे. तर मंडळी, हा आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील खालापूर या ठिकाणचा टोल नाका. आणि या ठिकाणावरूनच 6 लेनचा हा महामार्ग 8 लेनमध्ये कन्वर्ट करण्याचे काम सुरू आहे. आणि इथून पुढे या दिशेला महाराष्ट्रातील सर्वात लॉंगेस्ट टनल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रथम केबल स्टे ब्रिज पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, एकंदरीत आपल्याला या मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जो महाराष्ट्रातला पहिला एक्सप्रेसवे, यावरती जी मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे सुरू, खास करून ज्या ठिकाणाहून या प्रोजेक्टची सुरुवात होते, तर या ठिकाणी खालापूर टोल नाका आपण पाठीमागं पाहिलेलंच आहे. तिथून पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खोपोलीपासून वरती अशा पद्धतीने इकडला घाट रस्ता पार करून पुढं आल्यानंतर पुन्हा इथं जंगलातून प्रवास करत पायी जायचं आहे आपल्याला. कारण इथं गाडी सोडून आपल्याला तिथपर्यंत एक्सप्रेसवरती एंट्री असल्यामुळं आपल्याला पायी जाऊन तिथं शूटिंग घ्यावं लागणार आहे. ज्या ठिकाणी या म्हणजे मिसिंग लिंकचा पहिला वायडॅक्ट आणि त्यानंतरचा जो पहिला टनेल आहे, त्या टनेलच्या कामाची आणि वायडॅक्टच्या कामाची अपडेट घेण्यासाठी आपल्याला एक्सप्रेसच्या त्या बाजूला जायचं आहे. त्यासाठी गाडी इथंच लावायची आहे आपल्याला. तर मंडळी, हा आहे लोणावळा खंडाळा घाटातून वळणे घेत येणारा जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आणि याच घाटाला दुजोरा देत निर्माण होत आहे नवीन मिसिंग लिंक प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणांची ट्रॅफिक मुवमेंट कशी असेल ते थोडक्यात आपण समजून घेऊया. मुंबईवरून येणारी ट्रॅफिक लेफ्ट साईडच्या या 4 लेनच्या टनेल मधून सरळ पुण्याच्या दिशेने जाईल. आणि पुण्यावरून येणारी मुंबईच्या दिशेने जाणारी ट्रॅफिक लोणावळा खंडाळा घाटातून न जाता या राईट साईडच्या टनेल मधून पुढे मुंबईच्या दिशेने जाईल. आणि लोणावळा खंडाळावरून येणारी ट्रॅफिक मुंबईच्या दिशेने जाण्याकरिता या अंडरपासचा उपयोग करून पुढे सरळ मुंबई साईड कडील लेनला कनेक्ट होईल. आणि आज आपण पाहत आहोत की हा अंडरपास ओपन झालेला आहे. या 1.68 किलोमीटर लांबीच्या बोगद्याबाहेरील मुंबई दिशेकडील हा आहे पहिला वायडॅक्ट, ज्याची लांबी 900 मीटर आहे. या वायडॅक्टचे दोन्ही साईडचे काम पूर्ण झालेले दिसत आहे, फिनिशिंगचे काम तेवढे बाकी आहे. आणि यानंतर येतो 1.68 किलोमीटर लांबीचा पहिला ट्विन टनेल, ज्याची निर्मिती करत आहे नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी. विशेष म्हणजे या प्रोजेक्ट मधील दोन्ही बोगदे 8 लेनचे बनविण्यात येत आहेत.
मंडळी, या ठिकाणी आपण या प्रोजेक्टच्या कामाची सुरुवात जी आहे तर वायडक्ट आणि त्यानंतरचा जो टनल आहे याच्या कामाची अपडेट पाहिलेली आहे. हा टनल ज्या ठिकाणी एक्झिट होतो पलीकडल्या बाजूला, म्हणजे ह्या डोंगराच्या पलीकडल्या दिशेला जाणार होतो आपण आता, आणि त्यानंतर जो या केबल स्ट्रीप ब्रिज जो महाराष्ट्रातला पहिला निर्मिती होत असलेला सर्वात आयकॉनिक असा ब्रिज निर्माण होणार आहे, तर हा केबल स्ट्रीप ब्रिज किती प्रमाणात काम झालं आहे त्याचं काम आपल्याला पलीकडल्या दिशेला जाऊन पाहायचं आहे. तर मंडळी आपण या दिशेला, म्हणजेच इकडल्या दिशेला आहे हा जो डोंगर दिसतो डोंगराच्या पलीकडल्या बाजूला, खालापूर टोलनाका जो आहे तिथून या मिसिंग लिंक प्रोजेक्टची म्हणजे सुरुवात होते. तिकडल्या भागातला आपण काम पाहिलेलं आहे, तिकडल्या भागात जो इकडल्या दिशेला जो टनल आहे तर तो टनलचं पुढील भागात जे काही वायडनिंगचं काम, त्यानंतर वायडॅक्ट वगैरे आहे तर ह्याचं काम पाहिलेलं आहे. टनलच्या दुसऱ्या साईडला, म्हणजेच आपण आता पुणे साईडला आलेलो आहोत, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी इकडं जाणारा जो एक घाट आहे म्हणजे लोणावळा खंडाळा घाटातूनच पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला वळण घेतल्यानंतर एक छोटासा जंगल इलाका आहे, हा घाट आहे. या घाटातून प्रवास करत इकडे जे जाणारी गावं आहेत पहा, दस्तुरी आणि गारमाळ नावाचे गावं आहेत या दिशेला, तर तिकडे जाणारा हा घाट रस्ता आहे. या घाट रस्त्यावरून इथून आपल्याला जर पाहिलं तर इथं सध्याच्या या दरीमध्ये आपल्याला जी केबल्सचे ब्रिज होणार आहे इथून चांगलं व्ह्यू ड्रोनने मिळणार आहे आपल्याला. छोट्या कॅमेऱ्यानं पण पाहिलं तर आपल्याला झूम करून एवढं खास दृश्य मिळालेलं नाही, तर तो टनेल या दिशेला तो ओपन होतो आणि त्यानंतर असंच पुढं हा केबल स्टे ब्रिज आहे, आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहणारच आहोत. आणि इकडल्या दिशेला हा जो डोंगर आहे आपल्या या डाव्या बाजूला, तर इथून पुन्हा परत हा लॉंगेस्ट टनेल जो लोणावळा खंडाळा लेकच्या खालून पूर्ण महाराष्ट्रातला जो सर्वात लांब टनल जो होत आहे, तर तो बोगदा अशा पद्धतीने आपल्याला इकडून थ्रो झालेला दिसत आहे. तो पण दोन्ही बाजूने ओपन झालेला आहे, आता फिनिशिंगचं काम वगैरे चालू आहे. तर इथून आपण या केबल स्टे ब्रिज जो होणार आहे त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकूया. तर मंडळी हा आहे केबल स्टे ब्रिज. मागील 4 महिन्यापूर्वी आपण हे काम पाहिले होते. 4 महिन्यामध्ये बरेचसे काम झालेले दिसत आहे आणि या ब्रिजची लांबी जवळपास 700 मीटर आहे. आणि हा आहे 1.68 किलोमीटर लांबीचा ट्विन टनेल, ज्याचे काम मुंबईच्या साईडने आपण पाहिले होते. आता पुणे साईडला देखील हा ओपन झालेला आहे आणि फिनिशिंगचे काम सुरू असलेले पाहायला मिळत आहे. त्यानंतर येतो महाराष्ट्रातील 8.92 किलोमीटर लांबीचा हा सर्वात लांब बोगदा, आणि ही साईड म्हणजेच मुंबई साईड आपण पाहू शकतो. दोन्ही साईडने हा टनल ओपन झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात लॉंगेस्ट जो टनेल आहे 8.92 किलोमीटर लांबीचा तो या बाजूला आहे, आणि आपण आता या टनेलच्या पुणे साईडकडील जो भाग आहे या भागाकडे आलेलो आहोत. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला या सुपर एक्सप्रेसवेचं जे वायडनिंगचं काम आहे, म्हणजेच 6 लेनचा हा महामार्ग पूर्वीचा होता, याला 8 लेनमध्ये म्हणजे विस्तार याचा होत आहे, आणि आपण शेवटच्या लेनवरतीच उभे आहोत. इथं पाहू शकतो तो आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. आपण तसं आपण ड्रोनच्या द्वारे इकडूनही फोकस करणार आहोत. आणि हा जो मूळचा होता तो 3 लेनचा होता. या ठिकाणी दोन्ही साईडनं लेन वाढवण्यात येत आहेत, आणि त्याचबरोबर हा जो पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपण आहोत याच्या दोन्ही लाईनच्या म्हणजे या दोन्ही साईडच्या दरम्यान आपल्याला इथं टनलच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे पुणे साईडकडील हा जो भाग दिसतोय तर हा सध्याच्या इथं वर्क चालू आहे. डायरेक्ट टनलच्या आतमध्ये तुम्हाला मुंबई साईडला जाण्यासाठी इथून व्यवस्था होईल, आणि हा जो इकडल्या दिशेने जो जाणारा हा लोणावळ्याकडे जाईल हा रस्ता, आणि पुन्हा परत पुणे मुंबई साईडला पण जाणार आहे. परंतु तो जो घाट आहे लोणावळ्याचा, तर खंडाळा घाट, तर त्या घाटाने हा रस्ता जाईल. परंतु घाट
अवॉइड करण्यासाठीच या ठिकाणी जो मिसिंग लिंक प्रोजेक्ट बनवण्यात येत आहे आणि त्याचा हा एक्झिट पॉईंट आहे. आणि इथून डायरेक्ट तुम्ही टनेलमध्ये जाऊ शकता आणि टनेल थ्रो बाहेर आल्यानंतर पुणे साईडला जाणारी ही लेन इकडल्या दिशेला अशा पद्धतीने पुढे जाता येईल पुणे साईडला. आता आपण या ठिकाणाहून ड्रोनच्या माध्यमातून फोकस करूया आणि इकडल्या भागात काम किती झालेलं आहे तर. तर मंडळी आता आपण आहोत लोणावळा खंडागळा घाटाजवळील कुसगाव या ठिकाणी आणि याच ठिकाणी या मिसिंग लिंक प्रोजेक्टचा शेवट होतो. आणि याच ठिकाणी हा बोगदा एक्झिट होतो आणि याचा एक्झिट पॉईंट आपण पाहू शकता. दोन्ही साईडचे काम या ठिकाणी प्रगतीपथावर असलेले दिसत आहे. कामाची अपडेट पाहिलेली आहे त्यासाठी खूप काही खडतर असा प्रवास करत आपल्याला यावं लागलेलं आहे. कारण जवळजवळ हा पूर्ण प्रोजेक्ट आहे जेवढ्या किलोमीटर म्हणजे 13-14 किलोमीटर लांबीचा. तर तेवढ्यासाठी आपल्याला जवळजवळ म्हणजे एवढा फेरा पूर्ण करण्यासाठी एक 60-70 किलोमीटर प्रवास करून यावं लागलेलं आहे. टोटल तर असं आपल्याला 350-400 किलोमीटर प्रवास करून गावापासून यावंच लागलेलं आहे ह्या प्रोजेक्टची कामाची अपडेट देण्यासाठी. तुम्हाला लक्षातच येत असेल की यासाठी किती आपल्याला आर्थिक खर्च लागतो आणि त्याचबरोबर किती कष्ट लागतात. यासाठी तुम्हाला एक विनंती आहे, ज्यांना शक्य होतं त्यांनी आर्थिक सहायता करा, नसेल त्यांनी आपल्याला चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आता या व्हिडिओचा इथं या ठिकाणी शेवट करणार आहोत. पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.